नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा सत्र न्यायालय गडचिरोली यामध्ये सफाई कामगार या पदाची भरती निघालेली होती, तर याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील. जिल्हा सत्र न्यायालय गडचिरोली यामध्ये सफाईगार या पदाची भरती निघालेली होती आणि याच्या एकूण दोन जागा होत्या. दोन विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात येणार होती आणि एका विद्यार्थ्याचं नाव हे वेटिंग लिस्टमध्ये येणार होतं. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता आसन क्रमांक, नोंदणी क्रमांक, उमेदवाराचे संपूर्ण नाव, पत्ता आणि शेरा. तर मित्रांनो, जे विद्यार्थी स्वच्छता आणि क्रियाशील चाचणीकरिता पात्र ठरलेले होते त्यांचीही यादी लावण्यात आलेली होती, 720 विद्यार्थ्यांची, आणि यातूनच काही विद्यार्थ्यांची नावे मुलाखतीसाठी निवडण्यात आलेले होते. तर मुलाखत झाल्यानंतर तर आता जे विद्यार्थ्याची नियुक्ती झालेली आहे त्यांची यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. हो मित्रांनो, आता विद्यार्थ्याची निवड यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. तर पहा या ठिकाणी कोणत्याही विद्यार्थ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, सफाईगार पदाकरिता प्रक्रिया 2023 निवड यादी. तर या ठिकाणी दोन विद्यार्थ्यांचे नाव निवड यादीमध्ये आलेले आहे. तुम्ही नोंदणी क्रमांक पाहू शकता, 256 नाव आहे, श्री मनोहर लालसिंग जाधव, आणि नोंदणी क्रमांक 310 नाव आहे, श्री अरुण गणेश चौहान. तर या दोन विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी एका विद्यार्थ्याचे नाव हे वेटिंग लिस्टमध्ये आलेलं आहे. नोंदणी क्रमांक आहे 258, नाव आहे श्री बाळू नारायण गर्दे. ठीक आहे, तर या विद्यार्थ्याचं नाव वेटिंग लिस्टमध्ये आलेलं आहे आणि या दोन विद्यार्थ्याची नियुक्ती या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. तर सदर निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रकाशित झाल्याचे दिनांकापासून 2 वर्ष वेळ राहील. विद्यार्थ्याला हे प्रश्न असते की 2 वर्ष वेळ राहील म्हणजे काय? तर मित्रांनो, ही जी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लावण्यात आलेली आहे तर 2 वर्षापर्यंतच ग्राह्य धरल्या जाणार आहे. म्हणजे 2 वर्षाच्या आज जर तुम्ही या ठिकाणी रुजू झाले नाही तर ही निवड यादी कॅन्सल केली जाते, प्रतीक्षा यादी कॅन्सल केली जाते. ठीक आहे, समजा तुमचं नाव प्रतीक्षा यादीमध्ये आहे आणि यापैकी कोणत्याही विद्यार्थ्याने आपली नोकरी सोडली नाही 2 वर्षाच्या आत, तर ही जी यादी आहे मित्रांनो पूर्णपणे कॅन्सल केली जाते. आता त्यांना जर नवीन भरती करायची असेल तर नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केली जाते. म्हणजे ही जी यादी आहे फक्त 2 वर्षासाठीच राहणार आहे, तर 2 वर्षानंतर नवीन भरती काढून या जागा भरल्या जाणार आहे. ठीक आहे मित्रांनो, तर 3 विद्यार्थ्यांची नावं या ठिकाणी आलेली आहे. तर या 2 विद्यार्थ्यांची नियुक्ती झालेली आहे आणि या विद्यार्थ्यांचं नाव वेटिंग लिस्टमध्ये आलेले आहे. तर बरेच विद्यार्थी गडचिरोलीबाबत चौकशी करत होते, तर 2 दिवसा अगोदर याची निवड यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. ठीक आहे, संपूर्ण यादी तुम्हाला दिलेल्या वेबसाईटवर डाउनलोड करता येणार आहे किंवा आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला ही यादी मिळून जाईल. ठीक आहे, व्हिडिओ महत्त्वाचा होता, शेअर करून लाईक करा.